हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. इथे सगळं दुपारी भांडी घासून ठेवलेली होती, तर आता ते सगळे नीट लावून घेते मी. तर आज भाजीमध्ये वरण बनवणार आहे, तर त्यासाठी लागलीच कुकर साईडलाच काढून ठेवलं आहे, म्हणजे डाळ पटकन लावता येईल. तर केस वगैरे विंचरलेले नाही आहेत अजून, तेल थोडंसं लावून ठेवलं होतं, मग नंतर छान केस वगैरे विंचरले. इकडं डाळ पण शिजली, शिजायला टाकली, आणि आता चहा पण होत आला आहे माझा. तर चहा थोडासा थंड झाला की, म्हणजे आधी गुळाचा चहा बनवते, तर त्यामुळं पटकन उकळून घेते शिजवून असा. मग थोडासा थंड झाला की मग त्याच्यामध्ये दूध टाकते, म्हणजे फाटू नये म्हणून. तर तोपर्यंत इकडं नेहमीचा हा पसारा असतो, इकडं खेळायला वगैरे लागलेली मुलं. तर मग त्याच्यानंतर मग ते सगळं भरून इथून मग झाडू मारून घेतला. तर हल्ली ऊन खूप जास्त लागतं आहे सकाळचं, त्यामुळं मोबाईलचा कॅमेरा असा ठेवला तरी ते असं व्हाईट आणि ब्लॅक असं पाठीमागं येतं, त्यामुळं शक्यतो मी सकाळचे व्हिडिओ बनवत नाही आहे, कारण नीट दिसतच नाही आहे. त्यामुळं कारण किचन छोटंच आहे, मग तिथं मोबाईल ठेवायला जागा नाही होत, त्यामुळं मग थोडंसं संध्याकाळचा डेली व्लॉग आहे तर तो शूट करते आहे मी. तर आता इथं झाडू मारून झालं आहे, आणि मी पण फ्रेश वगैरे झाले मागाशीच. आता पूर्ण एकदम छान असं फ्रेश वगैरे झालं, तोंड वगैरे धुतलं, आता चहा पण थंड म्हणजे झालेलं उकळवलेलं. आता त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं, आणि आता वरणाची डाळ पण शिजत आली, शिजलेली, आणि कुकर पण थंड झाला आहे, तर त्यामुळे आता डाळ पटकन काढून वरणाला फोडणी देते, म्हणजे वरण पण होत आहे. आणि इथं आता लसूण सोलते मी वरणाच्या फोडणीसाठी. त्याच्यानंतर मग लगेच वरणाला पटकन फोडणी दिली, चहा इथं ओतून ठेवलेला, थंड होईल तर त्यामुळं पटकन वरणाला फोडणी दिली. आणि भात लावायचा होता, पण तांदूळ संपलेले, त्यामुळं जे घराकडून आणलेले तर ते गोणीतून काढायचे होते. तर इथं गॅलरीत बसलेलो संध्याकाळचं, एवढं वातावरण खूप छान झालेलं, मस्त असं सनसेट झालेलं, आणि थोडंसं एकदम पाऊस येईल असं वातावरण होतं, पण पाऊस तर काही नाही आला, पण पूर्ण असे ढग वगैरे आलेले, थोडंसं काळं काळं झालेलं. तर इथं चहा घेतला मग मी, आणि थोडा वेळ इथंच बसलेले. तर त्याच्यानंतर लगेच मग पूर्ण एकदम असं पूर्ण पिंक पिंक झालेलं असं पूर्ण आकाश, खूप छान वाटलं इथं बघताना. आणि असं म्हणजे आवडतं सगळ्यांना, प्रत्येकाला नेहमीच असं मन प्रसन्न होतं, कारण कितीतरी दिवसांनी असा पहिला पाऊस, पावसाची फिलिंग येत होती, पण पाऊस तर नाही आला, पण छान असं थंड हवा होती. त्याच्यानंतर मग भाजीमध्ये लगेच पटकन सोयाबीनची भाजी बनवून घेते. तर आज स्वयंपाकाला थोडीशी लवकरच चालू केलेली, म्हणजे 5:30 स्वयंपाकाला चालू केलेलं, कारण जे चटई राहिलेले होते तर ते शिवायचे होते मला, त्यामुळं मी आज थोडंसं पटकन स्वयंपाकावरून ते करणार होते. तर मध्येच लाईट वगैरे जाईल, तर त्यामुळं थोडंसं जो चार्जिंगचा बल्ब आहे तर तो लावला येतं, त्यामुळं थोडासा प्रकाश थोडासा कमी वाटतो आहे, कारण तो फ्रीजच्या वरतीच आहे, तर त्यामुळं पूर्ण सगळीकडं असं व्यवस्थित पसरत नाही. फ्रीजचा थोडासा सगळीकडं अंधार, म्हणजे सावट पडत आहे, त्यामुळं थोडासा अंधार वाटतो आहे. तरी आज भाजी जी बनवते ती सोयाबीनची बनवते, म्हणजे सोया चंक्स, ह्याला माळकरी मटण वगैरे पण म्हणतात. तर जी ग्रेव्ही होती, तर म्हणजे बिर्याणीसाठी जी मसाला बनवलेला ग्रेव्हीचा, तर वाटण, तर ती प्रत्येक अशा भाजीसाठी उपयोगी ठरतं. तर कांदा टोमॅटो थोडंसं टाकून ते पण थोडंसं वाटण थोडं टाकलं, आणि थोडंसं लाल तिखट, तर ह्याच्यामध्ये खूप छान अशी भाजी बनते. तर इथं भाजी माझी तयार होत आली. तर आता यांना तांदूळ काढायला सांगितले, तर ह्यांच्यासाठी चहा पण ठेवला आहे तिकडं. तर आता यांना चहा देऊन घेते लगेच, आणि तांदूळ यांनी मला काढून दिले. तर आता निवडून घेते तांदूळ, आणि पटकन लगेच भात लावून देते. आणि मग अशी भाजी बनवायच्या आधी मी थोड्याशा भाकरी, म्हणजे दोनच भाकरी बनवायच्या होत्या, तर त्यामुळं पटकन लगेच बनवून घेतल्या. तर भाकरी बनवताना खाली ओट्यावरच बनवते मी, तर काहींना आवडत नाही, तर त्यामुळं मी तो व्हिडिओ नाही बनवत, पण भाकरी माझ्या झालेल्या आहेत. तर आता भाजी आणि इकडं भात पण लावला आहे, तर त्यामुळं आता सगळा स्वयंपाक पूर्ण जवळजवळ होत आला आहे. पण मध्येच म्हणजे ह्याच्यामध्ये बराचसाच वेळ गेला, विहीचं थोडंसं इकडं तिकडं, मग परी पण थोडं रडत होती, त्यामुळं मग त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागलं, त्यामुळे ह्याच्यामध्ये बराचसाच वेळ गेला. जे रेग्युलर टायमिंग होतं तर तेच टायमिंग आलं, कारण आता हिच्या पप्पाने येताना थोडीशी फिश पण घेऊन आलेली, तर आता ते पण सगळे मला साफ करावे लागले. तर साफ करताना थोडंसं ज्वारीचं पीठ वापरायचं, म्हणजे पूर्ण असा स्मेल वगैरे येत नाही फिशला, म्हणजे तेलकटपणा जो असतो तर तो निघून जातो असा. तर त्यामुळे आता ते व्यवस्थित धुवून घेतले, आणि जेवढे थोडेसेच बनवणार होते आता तर तेवढेच ठेवले, आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून दिले फ्रीजरमध्ये.
तर फ्रीजरमध्ये 2-4 दिवस तर राहतात जर फ्रेश असतील तर फिश, त्यामुळे मग फ्रीजरमध्येच ठेवून दिले कारण सगळे तर बनवले तरी संपणार पण होते. तर जे वाटण होतं मी मगाशी सांगितलं तर ते सगळ्या भाज्यासाठी असं उपयोगी ठरतं. तर आता ह्याच्यासाठी पण तेच वाटण टाकून आता लगेच ते मिक्स करून घेते. पूर्ण छान असा मसाला भाजत आला, तेल साईडून असं पूर्ण सुटलं की मग त्याच्यामध्ये काळं तिखट घालून मग फिश टाकून देते. तर फिश करी अशीच बनवते मी, वेगळं थोडंसं असं काही ट्राय नाही करत. आता इकडं फिश करीसाठी थोडंसं पाणी गरम करत ठेवले आणि मी तर बऱ्याच वेळ सांगितलं आहे मी तर आता सध्या खात नाही आहे, बघू ठरवलं तर मी 1 वर्ष म्हणजे पूर्ण असं सोडायचं. जर माझी इच्छा पूर्ण कधीच नाही झाली तर मग मी नंतर पूर्ण कायमसाठी सोडणार आहे, पण सुरुवातीला 1 वर्ष तरी खायचं नाही असं ठरवलं मी. बघू आता किती दिवस म्हणजे जमतं आहे, अजून तर काही इच्छा वगैरे होत नाही माझी. जरी बनवत असले तरी मी म्हणजे खाता म्हणजे खायची अशी इच्छा काही होत नाही. तर आता इथं फिश करी बनवली आणि त्याच्यानंतर मग थोडासा वेळ बसले आणि मग माझं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं हे मिक्सरला जे ताक करायचं होतं तर ते खूप दिवस झाला करायचं होतं पण ते वेळच भेटत नव्हतं, तर त्यामुळे आज फायनली आता ते ताक जे आहे तर ते बनवून घेते. पण मागच्या वेळी पण असंच झालं की ताक जे आहे तर ते लोणी नीट हा म्हणजे निघालंच नाही, तर कदाचित आता दूध जे आहे तर ते चेंज केलं आहे, त्यामुळं तसं होतं की काय असं वाटलं मला. कारण मी असं ह्यानी पळीने वगैरे पण हलवून म्हणजे रवीने जसं आपण घुसळून काढायचा प्रयत्न करतो तसंही ट्राय केलं पण काही जमलं नाही. मग शेवटी तसंच ते एका पातेल्यामध्ये ठेवून दिलं, त्याची तशीच कढी बनवेन तर फेकून तर नाही देणार. तर शक्यतो असं मी काही फेकत नाही, काहीही असलं तर त्याचा यूज नक्की करायचं ट्राय करते. तर जेवण वगैरे तर झालेलं, भाजी जी होती तर वरण होतं, नंतर सोयाबीनची भाजी होती, भाकरी आणि भात, तर जेवण झालं. त्याच्यानंतर मग इथं कलिंगड जे होतं तर ते अर्धं राहिलेलं होतं, अर्धं कट करून ठेवलेलं होतं, तर ते संपलं. तर आता हे दुसरं असं कट करून ठेवते, मग ह्याच्या बिया वगैरे काढून असं पूर्ण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून ठेवलं की मग खाताना थोडंसं पटकन असं कधी इमर्जन्सी खाऊ वाटलं तर मग घ्यायला येतं, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित कट करून ठेव होते. आणि त्याच्यानंतर मग भांडी घासून घेतली आणि याच्यातच वाजले 11, तर त्यामुळं मशीनवरती तर काही बसायला वेळच नाही भेटला. तर आता बघू कधी फायनली मुहूर्त लागतोय त्या चटयांना पूर्ण करायला. तर आजचा व्हिडिओ तर इथंच थांबवते. तर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.